नमस्कार, मी विशाल परदेशी। अरबी समुद्रात ॲक्शन सुरू असताना त्याची रिॲक्शन मात्र 5000 किलोमीटर दूर बीजिंगमध्ये पाहायला मिळते। भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांच्या नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केलाय, पण त्यामुळे चिनी ड्रॅगनला कापरं भरलंय। पण चीनला या युद्ध सरावामुळे का भीती विटू लागली आहे? क्वाड देशांची चीननं का धास्ती घेतली आहे? भारताच्या रणनीतीपुढे चीनची चाल कशी फोल ठरली? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ड्रॅगनची नाकाबंदी या खास शोमध्ये। अरबी समुद्रात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलाने संयुक्त युद्ध सराव सुरू केलाय। मलबार युद्ध सराव या नावाने हा युद्ध सराव ओळखला जातो। 4 दिवसांच्या या युद्ध सरावामुळे चीनच्या पोटात गोळा आलाय, कारण दक्षिण चीन सागरात ड्रॅगनची दादागिरी आता संपणार आहे। चीन सरकारला फुटला घाम। समुद्रात 4 देशांचं शक्ती प्रदर्शन। अरबी समुद्रात 4 देशांची गर्जना। भारत अमेरिकेचा समुद्रात झेंडा। शी जिनपिंग सरकारला जोरदार धक्का। चीनने भारताला LAC वर डिवचण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता चीनला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, कारण आता भारताने इतर देशांच्या मदतीने चीन भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे। भारताच्या चक्रव्यूहात चीन पुरता अडकलाय। भारताने चीनला घेरण्यासाठी जागतिक पातळीवरही प्रयत्न सुरू केले आहेत। दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चीनला इशारा दिलाय। आज पूरा विश्व विस्तारवादी ताकतों से परेशान है। विस्तारवाद एक तरह से मानसिक विकृति है और 18वीं शताब्दी की सोच को दर्शाता है। इस सोच के खिलाफ भी भारत प्रखर आवाज बन रहा है। चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगात अनेक ठिकाणी वाद सुरू झालाय। चीनने केवळ जमिनीच नाही तर समुद्रातही विस्तारवादी धोरण अवलंबलंय, पण चीनच्या या विस्तारवादी धोरणाला लगाम लावण्यासाठी भारताने वेगळी रणनीती आखली आहे। समुद्रातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने कठोर पावलं टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळेच आता अरबी समुद्रातून बीजिंगला कठोर संदेश गेलाय। हे दृश्य मलबार युद्ध सरावाच्या दुसऱ्या टप्प्याचं आहे। सध्या अरबी समुद्रात हा युद्ध सराव सुरू आहे। 17 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान हा युद्ध सराव सुरू होतोय। त्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचं नौदल सहभागी झालंय। हे 4 देश क्वाड गटामध्ये सहभागी आहेत। चीनच्या विस्तारवादी धोरणाला लगाम लावणं हा या क्वाड गटाचा उद्देश आहे। या मलबार युद्ध सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय नौदलाची विमानवाहक युद्धनौका विक्रमादित्य सहभागी झाली आहे, तसंच अमेरिकेची युद्धनौका निमित्स, ऑस्ट्रेलियाची युद्धनौका HMAS बलार्ड आणि जपानची JS ओनामी या युद्धनौका सुद्धा सहभागी झाल्या आहेत। समंदर के अंदर में भारत कितना मजबूत है इसको देखकर चीन तो पहले से ही परेशान था, लेकिन जिस तरह से क्वाड देशों की जो एक शक्ति प्रदर्शन हुआ, यानी कि समंदर में जिस तरह से क्वाड देशों की अगर बात करें, भारत, अमेरिका, जापान और ऑस्ट्रेलिया ने जिस तरह से बकायदा शक्ति प्रदर्शन किया, इसको देखकर अब चीन की भी नींद उड़ चुकी है। और जिस तरह से अगर बीजिंग की अगर बात करें तो बीजिंग जो है खास तौर पर नजर बनाए हुए है कि अभी कुछ दिनों के बाद जिस तरह से मालावा 2020 के बाद दूसरा चरण में जिस तरह से बकायदा अब इस मामले पर शक्ति प्रदर्शन होगा, इसको लेकर अब चीन भी समझ चुका है कि समुद्र को लेकर जिस तरह से वो पहले अपनी दादागिरी दिखाता था, वो दादागिरी अब नहीं चलने वाली है। मलबार युद्ध सरावाच्या पहिल्या टप्प्यात
हिंद महासागरात क्वाड गटातल्या चार देशांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि त्यामुळेच चीन चांगलाच हादरून गेला होता। हवाई आणि जमिनीवर मारा करण्याचा सराव पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता, तसंच पाणबुडी विरोधी युद्ध सराव केला गेला। भारताच्या 5 युद्ध नौकांनी यामध्ये भाग घेतला होता। भारतासोबत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने सुद्धा या युद्ध सरावामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं। मलबार 1 युद्ध सरावामुळे घाबरलेल्या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने या युद्ध सरावा विरोधात खोटा प्रचार सुरू केला होता। क्वॉडची चीनला भीती। भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया कडून क्वॉड गटाची स्थापना करण्यात आली आहे। ही चीन विरोधात सैन्य पातळीवरची एकजूट आहे, पण चीन आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे। जगातील सर्वात मोठं नौदल आपल्याकडे असल्याचा दावा चीन कडून केला जातोय। अमेरिकेपेक्षाही आपलं नौदल अजस्त्र असल्याची चीन कडून हुशारकी मारली जाते, त्यामुळे चीन कडून समुद्रात दादागिरी सुद्धा केली जाते। चीनने दक्षिण चीन समुद्रापासून हिंद महासागरापर्यंत आपला दबदबा निर्माण केलाय, पण आता चीनची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी क्वॉडने पुढाकार घेतलाय। त्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे। जर्मनी आणि ब्रिटन हे देशही लवकरच या गटामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे चीन सैन्यात एकच खळबळ उडाली आहे। क्वॉड देशांचा सामना करणं चीनला शक्य नसल्याचं शी जिनपिंग सरकारला माहिती आहे, त्यामुळेच आता चीनच्या प्रसार माध्यमांकडून क्वॉड विषयी अपप्रचार सुरू केला गेलाय, तर चीन सरकारकडून शांततेची भाषा केली जाते। मलबार युद्ध सरावाचा पहिला टप्पा पाहून चीनची झोप उडाली होती, आता दुसऱ्या टप्प्यामुळे तर चीन पुरता बिथरलाय। क्वॉड देशांच्या गटाला तोंड देणं अशक्य असल्याची चीनला जाणीव आहे, त्यामुळेच आता आगामी काळात समुद्रातील चीनच्या दादागिरीवर लगाम लागणार आहे। ये जो क्वाड की जो एक्सरसाइज हो रही है, जो ये चारों मुल्कों की जो लामबंदी हुई है, ये बेसिकली एक संकेत दिया जा रहा है चाइना को कि आपकी विस्तारवादी नीति और जो गुंडागर्दी जो साउथ चाइना सी और ईस्ट चाइना सी में देखने को मिल रही है वो बर्दाश्त कतई नहीं करी जाएगी। लडाख मध्ये LSE वर भारत आणि चीन दरम्यान गेल्या 6 महिन्यांपासून तणाव आहे, अशा काळात हा मलबार नौदल युद्ध सराव सुरू झालाय। विशेष म्हणजे क्वॉड गटातील 3 देशांचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून चीनशी मतभेद आहेत। हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावामुळे जगातील बलाढ्य देशांची चिंता मिटली आहे। चीनवर लगाम लावण्यासाठी भारत आणि अमेरिका या क्षेत्रात क्वॉडला आणखी बळकटी देण्याच्या विचारात आहे। भारताने नाकेबंदी सुरू केल्यामुळे आता चीन LSE वर माघार घेण्यासाठी तयार झालाय। एक विकल्प क्वॅड ही था और क्वैड के बनने से चीन एकदम सख्ते में है। और आपको याद होगा वांगी साहब ने ये कहा था कि क्वैड खाली एक सी फोम है, लेकिन जिस तरह से उसने मोमेंटम गैदर किया है, जिस तरह की नेवल एक्सरसाइज की जा रही हैं, वो ये प्रतीत करता है कि चीन की चिंता वाजिब है। चीन ने दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तैयार किया है। इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांना त्रास देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातोय, तसंच तैवानला सतत धमकवण्याचा प्रयत्न चीनकडून वारंवार होतोय। आपल्या ताकदीच्या बळावर चीननं छोट्या देशांना धमकवायला सुरुवात केली आहे, त्यामुळेच आता भारत आणि अमेरिकेने क्वॉड गटाला आणखी बळकटी द्यायला चालना दिली आहे। मलबार सैन्य सरावात सर्व सदस्य देश सहभागी झाले आहेत, त्यामुळे चीनला सूचक इशारा मिळालाय। मलाबार युद्धाभ्यास की शुरुआत साल 1992 में भारतीय और अमेरिकी नौसेना के हिंद महासागर में हुए साझा सैन्य अभ्यास से शुरू हुआ था। 2015 में जापान इसका हिस्सा बना और पिछले ही महीने भारत ने इस बात का ऐलान किया था कि ऑस्ट्रेलिया भी इस बार से शिरकत करेगा। ऐसे में चीन की चिंता बढ़ना तय है, क्योंकि उसे पता है कि यही चारों देश उसकी दादागिरी के खिलाफ आवाज़ उठाते आए हैं। केवळ समुद्रच नाही तर कोणत्याही भागात चीनने दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट संदेश मलबार युद्ध सरावातून क्वॉडने दिलाय।
बैटलफील्ड रिकॉनेसेंस है या जो एंटी सबमरीन घेराबंदी है, ये सारी चीजों की बहुत जबरदस्त प्रैक्टिस हो रही है। और आज से पहले तक बड़े सांकेतिक तौर पर नौसैनिक अभ्यास होते थे, लेकिन ये पहली बार है जब सीरियस वॉरफेयर के मद्देनजर ये युद्ध अभ्यास किए जा रहे हैं। आपल्या विस्तारवादी धोरणामुळे चीन जगात वेगळा पडलाय। अशातच क्वाड गटातील सदस्य देशांनी चीनला युद्ध सराव करून सूचक इशारा दिलाय, त्यामुळे आगामी काळात चीनला आपल्या धोरणांमध्ये बदल हा करावाच लागेल, अन्यथा चीनची चांगलीच कोंडी होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रिगेंद्र आपण बघणार आहोत, खरं तर मलबार युद्ध सरावाची ही काही पहिलीच वेळ नाही आहे, यापूर्वी अशा प्रकारे संयुक्त युद्ध सराव झाला आहे, पण यावेळी चार बड्या देशांनी त्यामध्ये हजेरी लावली, तसंच चीनच्या नाकावर टिचून हा युद्ध सराव अरबी समुद्रात सुरू आहे, आणि त्यामुळेच चिनी ड्रॅगनची चहूबाजूनं नाकाबंदी झाली आहे। समुद्रातील चीनची दादागिरी संपणार, क्वाड करणार चीनचा बंदोबस्त। ऑपरेशन क्वाडमुळे चीनला कापर, समुद्र मंथनामुळे चीनचा तिळपापड। समुद्रातील भारताची ताकद पाहून आधीच चीनच्या पायाखालची जमीन सरकली, त्यात आता क्वाड देश अर्थात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी समुद्रात युद्ध सराव सुरू केला, त्यामुळे चीनच्या पोटात गोळा आला। क्वाडच्या युद्ध सरावामुळे समुद्रातील आपली दादागिरी संपणार याची चीनला जाणीव आहे। क्वाडने समुद्रात चहूबाजूला चीनला घेरलं, त्यामुळे चीन हतबल झाला। 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान मलबार 2020 अंतर्गत युद्ध सराव करण्यात आला। हा युद्ध सराव पाहून चीनचं अवसान गळालंय, पण आता दुसऱ्या युद्ध सरावामुळे चीनला दुसरा फटका बसला। चाइना को दिख रहा है कि जिस तरीके से क्वाड अपने आप में एक काउंटर चाइना के तौर पर आ रहा है, स्ट्रांग हो रहा है, ये वो चार कंट्रीज हैं जिनकी वर्ल्ड में इज्जत करी जा रही है, बात सुनी जा रही है। इकोनॉमिकली चारों कंट्रीज स्ट्रांग हैं, मिलिट्रियली चारों कंट्रीज स्ट्रांग हैं, तो ये अपने आप में चाइना के ऊपर एक अंकुश लगाएगा, ऐसा चाइना को लगता है। और इस खौफ में वो इन चारों ही कंट्री और स्पेशली क्वाड को अपना एक दुश्मन के तौर पर ले रहा है। बंगालच्या उपसागरात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या नौदलाने मलबार नौदल सैन्य सराव केला। चार देशांच्या क्वाड गटाने समुद्रात युद्ध सरावासोबतच युद्ध नौकांमध्ये इंधन भरण्याची प्रात्यक्षिकही केली। या युद्ध सरावात फायरिंग, जमीन, हवाई विरोधी तसंच पाणबुडी विरोधी युद्ध सराव करण्यात आला। या चार देशांच्या संयुक्त युद्ध सरावात नौदल युद्धाची रणनीती दिसून आली होती, विशेष म्हणजे पाणबुडी युद्ध ऑपरेशन क्रॉस डेक लँडिंगचाही यात सरावात समावेश होता। त्यावेळी झालेल्या सरावात भारतीय नौदलाची INS रणविजय, INS शिवालिक, INS सुकन्या, INS शक्ती आणि INS सिंधुराज या युद्ध नौका सहभागी झाल्या होत्या। मलबार युद्ध सरावाच्या पहिल्या दिवशी चार देशांच्या नौदलांच्या शस्त्रास्त्रांनी आकाश दणाणून सोडलं होतं। ती गर्जना पाहून चीनचं धाबं दणाणलं होतं। चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने त्यावेळी क्वाड गटावर टीका केली होती। भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी चीन विरोधात हा गट स्थापन केल्याची टीका चीनकडून करण्यात आली होती। चारों ही कंट्रीज वर्ल्ड में रिस्पेक्टेड कंट्रीज हैं, इज्जत करी जाती है इन कंट्रीज की, इन कंट्रीज का बोलबाला है,
इनके पास जो सैन्य ताकत है वो अपने आप में अद्भुत है, और जब चार ऐसे देश मिल जाएं जिनकी सैन्य ताकत, जिनकी इकॉनमी, सब कुछ मिल रहा हो, और एक अपने आप में चैलेंज पैदा करता है चाइना जैसे कंट्रीज़ के लिए जो कि अपने विस्तारवाद से बाज नहीं आ रहे, इस वजह से चाइना को डर है कि क्वाड का इन्फ्लुएंस बढ़ता चला जाएगा, उसका असर चाइना के ऊपर डायरेक्ट पड़ेगा। मलबारमध्ये झालेल्या क्वाड गटाच्या युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाने 13 वर्षांनंतर आपला सहभाग नोंदवला होता। ऑस्ट्रेलियाने मलबार युद्ध सरावात भाग घेतल्यामुळे चीन चांगलाच संतापला होता। ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल अशी धमकी चीननं दिली होती। जगभर कोरोनाचा प्रसार करण्यास चीन कारणीभूत असल्याचं आता लपून राहिलं नाही। ऑस्ट्रेलियानेही या मुद्द्याचं समर्थन केल्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध बिघडले। अशातच ऑस्ट्रेलिया मलबार युद्ध सरावात सहभागी झाल्यामुळे चीनने थैतायात केला होता। या युद्ध सरावाच्या माध्यमातून आपली नाकाबंदी केली जात असल्याचा प्रचार चीनकडून केला जातोय। आता मलबार युद्ध सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात अरबमय भारतीय नौदलाची ध्वजवाहक युद्धनौका विक्रमादित्य, अमेरिकेची सुपरवाहक निमित्झ सहभागी झालेत, तसंच ऑस्ट्रेलिया आणि जपानी युद्धनौकांनी सहभाग नोंदवला। ही एकजूट पाहून चीनचा जळफळाट झाला। क्वाड देशों के पहले युद्धाभ्यास में जिन हथियारों का प्रदर्शन हुआ उसने चीन की नींद पहले ही उड़ा दी है। अब जब इन देशों का दूसरा युद्धाभ्यास अरब सागर में होगा तो उसके बाद जैसे चीन की बोलती ही बंद होने वाली है। नौदल युद्ध सरावाविषयी 1992 भारत अमेरिके दरम्यान द्विपक्षीय करार झाला होता। 2015 जपान या नौदल युद्ध सरावात प्रथम सहभागी झाला होता, तर यंदा क्वाड गटाची स्थापना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच संयुक्त युद्ध सरावात हजेरी लावली। खरं तर यापूर्वी अशा प्रकारचा युद्ध सराव कधी अमेरिकेच्या समुद्रात, तर कधी जपान, तर कधी भारताच्या समुद्राआधीच झाला होता। मलबार युद्ध सरावाच्या नावाने ओळखलं जाणारं हे लष्करी प्रात्यक्षिक 2018 अमेरिकेच्या गुआम लष्करी तळावर झालं होतं। आता पुन्हा एकदा 20 नोव्हेंबर पर्यंत मलबार युद्ध सरावाचा दुसरा टप्पा सुरू झाला। यामध्ये 4 देशांची लढाऊ विमानं, आधुनिक हेलिकॉप्टर, गायडेड मिसाईल्स, मिसाईल डेस्ट्रॉयर, पाणबुडी, अँटी सबमरीन आणि विमानवाहू युद्धनौकांनी हजेरी लावली। ते पाहून चीनच्या काळजात धडकी भरली। भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या शस्त्रास्त्रांचा आवाज बीजिंगपर्यंत ऐकू गेला, त्यामुळे चिनी ड्रॅगनची झोप उडाली आहे। चीनकडून आपल्या शेजारी देशांच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण चीनची ही खेळी आता जगातील इतर देशांच्या लक्षात आली आहे आणि त्यामुळेच अन्य देशांनी चीनपासून 4 हात दूर राहणं पसंत केलं। अशातच आता क्वाड गटातील देशांनी चीनला घेरण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे चीनला क्वाड देशांसमोर गुडघे टेकण्याशिवाय पर्याय उरला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे चीनने लक्षात ठेवावं की त्यांनी जर काही भारताच्या विरोधात कुरापती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चारही बाजूने घेरण्यात येऊ शकतं। यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।